करतो। ओके तर मी असं सांगत होतो की हा जो वीक आहे ना आपला जो या बॅचला थोडासा मला असं वाटतं एखादा असं मला वाटतंय कारण याच्यामध्ये एक प्रॅक्टिस आपल्याला करून घ्यायची होती पाच मिनिट आपण करूया सर्वजण एक सर्वजण फक्त एक नोटबुक नोटबुक आणि पेन असेल पेन वगैरे किंवा पेन्सिल घेऊन ठेवा पेन्सिल घेऊन ठेवा माझ्याकडे लहान पेन्सिल आहे मी मुद्दाम मोठी पेन घेतो प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण हा राईट हँड आहे माझा हा राईट हँड हा माझा राईट हँड आहे राईट हँड आहे या तीन बोटांमध्ये अशी पेन पकडा सर्वजण तीन बोटांमध्ये तीन बोटांमध्ये सर्वजण लेफ्टी कोण आहे बाकी जण खाली खाली हात करा लेफ्टी कोण आहे म्हणजे डाव्या हाताने लिहिणारा कोण आहे क्लासमध्ये डाव्या हाताने लिहिणारा कोण आहे त्यांनी हात वरती करा फक्त लेफ्टी कोण आहे लेफ्टी कोण आहे क्लासमध्ये ठीक आहे आहे सध्या तरी ज्यांचे कॅमेरे ऑन आहेत ते नाही आहेत कोणी लेफ्टी म्हणजे इट्स गुड थिंग पण नो प्रॉब्लेम इट इज ऑल्सो बॅड थिंग लेफ्टी लिहिणारे क्रिएटिव्ह असतात असं म्हटलं जातं इकडे लक्ष द्या सो राईट हँडमध्ये अशी पेन्सिल घ्या घ्या लवकर पेन्सिल पेन असेल ए टोक असं खाली असलं पाहिजे कधी पण लक्षात राहू द्या म्हणजे हा जो आपला बोट आहे तिथं खाली असला पाहिजे वरती बटन असलं पाहिजे आणि हे दोन बोट असे करा बरं सर्वजण असे नका करू असे असे नको असे असले पाहिजे टोके एकत्र आले पाहिजे आणि जसं चिव चिव म्हणतो ना मुलांना जर स्टोरी सांगतो तुमचं योग्यता ताई थोडस असं दिसतंय मला असं दिसतंय असं नका असं 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 टर्न करा असं थोडस जे टोक आहेत ना हे टोक हा इथं रे माझ्याकडे नंदिनी हा ठीक आहे असं करा प्लीज असं 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 करा असे नका असं करा ओके थोडं चिव 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 परत असं करा हे बघा दोन बोटांमध्ये मी केलं बघा या बोटाच्या आधार आन्सर करा ॲबॅकस आन्सर अबॅकस आन्सर ॲबॅकस अबॅकस 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 बाकीच्या ताईंना नाही समजत आहे अजून अक, अक्षया ताई अबॅकस म्हणजे की या तीन बोटांमध्ये आली पाहिजे ना पेन या तीन बोटांमध्ये आली पाहिजे अबॅक आणि टोक खाली असलं पाहिजे पेनचं टोक खाली असलं पाहिजे पेनचं टोक खाली आहे का तुमचं ठीक आहे पेनचं टोक खाली अबॅकस आणि हे दोन बोट असे असे ओके पुन्हा परत आन्सर 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 म्हटलं की असं लग नाही मदत नाही घ्यायची प्राचीताई त्याचं त्याचं आलं पाहिजे आपल्याला दोघं हातांना दोन कामं द्यायची आहेत ना प्रत्येक काप प्रत्येक हाताला त्याचं त्याचं इंडिव्हिज्युअल काम द्यायचं तर दोघं ब्रेन येतील हो असं पकडा पुनमताई माझा पकडा पुन्हा परत ॲबॅकस ॲबॅकस अबॅकस म्हटलं की तीन बोटांमध्ये आलं पाहिजे पुनमताई ओके तीन बोटांमध्ये हे दोन बोट असे आता इकडे लक्ष द्या की हे जे दोन बोट आहेत ना हे दोन बोट इकडे लक्षात असं करा आता असं करा समोर असं करा असं 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 करा असे हा व्हेरी गुड चिमट्या म्हणजे खेकड्याचा चिमटा असतो ना खेकड्याचा एकदम असं नको चि असा ती तुमची ग काय ते पातेला पकडण्याची ती चिमटी नको आपल्याला किचनमधली खेकड्याचा चिमटा थोडक्यात असा थोडंसं मी प्रेझेंटेशन सुरू झालं असेल तर मी समजून सांगतो इकडे लक्ष द्या ठीक आहे मग घेतला नाही गेला फोटो वाटतं ठीक आहे पण काय हरकत नाही नो प्रॉब्लेम मला कोणी सांगेल का दिसतंय का असं मला जाता येईल ओके ठीक आहे कदाचित माझ्याकडनं आज घेतलं नाही गेलं असेल डेवल लेवल फोर नाही घेतलं गेलेलं आहे डेफिनेटली पण मी काल एक तुम्हाला मुद्दाम एक व्हिडिओ दाखवला होता एका मुलाचा आठवतं का तुम्हाला आठवतं का तुम्हाला डे फाईव आहे ना आज डे फोर नाही आज डे फाईव्ह आहे तर आपण एक ना डे नाईव असला पाहिजे ना एक्झस्ट मिनट करेक्ट डे फाईव्ह आहे आज डे फाईव्ह याच्यात नाही घेतले गेले मी प्रयत्न करेल उद्या एक्झाम नंतर आपण भेटू ना तेव्हा मी सांगेल पण एक मी असं सांगण्याचा प्रयत्न करतो इकडे लक्ष द्या की असा जो रॉड असतो इकडे लक्ष द्या पहिले समजून घ्या एक हा जो रॉड आहे हा जो रॉड आहे याला आन्सर लाईन म्हणतो आपण आणि आपले असे फोर बीट्स आन्सर लाईन पेक्षा लांब असतात काय याला आपण सेट द झिरो म्हणतो कारण यांना आन्सर पेक्षा लांब ठेवणं म्हणजे सेट द झिरो पण जर आपण प्लस टू म्हटलं प्लीज इकडे लक्ष द्या प्लस टू तर आपण एनी टाइम काय करतो हे दोन बीट वरती नेतो म्हणजे व दोन बीट कशाने नेतो सर्वजण बोला प्लस टू थम बोलायचं सर्वांनी थंब कशाने नेतो आपण थम म्हणजे जर मी प्लस टू करायचा असेल तर थम वापरतो मग त्याला असे ऍक्शन आहे बघा असे ॲक्शन आहे करा असे ऍक्शन प्लस टू थम अगेन, अगेन प्लस टू अगेन थम म्हणजे आपण पुन्हा परत आप अगेन प्लस टू करायचं असेल तर पुन्हा आपण थम घेणार म्हणजे दोन ऍक्शन आपल्या थमच्या झाल्या बघा म्हणजे आता आन्सर कसा दिसेल आपल्याला इनडायरेक्टली आपल्याला काय दिसेल की हे चार बीट इथं आन्सर लाईनला टच झाले आणि हा पाचवा बीट वरती आहे पाचवा बीट वरती आहे पण आपण असं सांगितलं की प्लस फाईव्ह इकडे लक्ष द्या प्लस फाईव्ह तर हा जो फिंग हा जो आहे ना हा डाऊन येईल तर ह्या डाऊनला इकडे लक्ष द्या सर्वजण हे बघा प्लस फाईव्ह म्हणजे हा बोट आहे ना हा जो दोन बोटांमधला हा जो बोट आहे ना हा खाली जातो प्लस फाईव्ह करा सर्वजण प्लस फाईव्ह प्लस फाईव्ह प्लस फाईव्ह अंडरस्टँड म्हणजे आता आपल्याला उत्तर आपल्याला उत्तर कसं दिसेल असं म्हणजे सर्वच्या सर्व नाईन आपल्याकडे जॉईन झालंय पण प्लीज आता इकडे लक्ष द्या याच्यामधून जर मला मायनस फाईव्ह करायचं असेल प्लीज इकडे लक्ष द्या म्हणजे आपल्याकडे जे उत्तर आहे आता नाईन हा मायनस फाईव्ह करायचा आहे समजा इकडे लक्ष द्या समजून घ्या स्ट्रोक्स कसे असतात मायनस फाईव्ह करायचं असेल तर या फाईव्ह आपण काय करणार वरती नेणार मायनस फाईव्ह म्हणजे आन्सर लाईन पेक्षा लांब न्यावा लागेल म्हणजे प्लीज इकडे लक्ष द्या हा बोट वरती करायचा असा वरती गेला पाहिजे वरती गेला पाहिजे मायनस फाईव्ह बोला सर्वजण मायनस फाईव्ह हा बघ हे जे दोन बोट आहेत ना त्यातला हा बोट वरती गेला पाहिजे मायनस फाईव्ह मायनस फाईव्ह करा सर्वजण मायनस फाईव्ह आणि खाली करा प्लस फाईव्ह खाली म्हणजे प्लस फाईव्ह प्लस फाईव्ह मायनस फाईव्ह मायनस फाईव्ह क्लिअर आहे आता इकडे लक्ष द्या खालच्या खालच्या बीटचं पण सांगतो आता समजा जर समजा मला मायनस फोर करायचा आहे समजा तर आपण काय करणार हे सर्वच्या सर्व बीट काय करणार आपण खाली आणणार मग इकडे लक्ष द्या प्लस फोर ला थम बोला सर्वजण प्लस फोर थम अप थम अप आणि मायनस फोर इंडेक्स डाऊन म्हणजे या बोटाने मायनस फोर करतो आपण लक्षात आलं प्लस फोर मायनस फोर आणि फाईव्ह प्लस फाईव्ह मायनस फाईव्ह आता जर मला सांगा की मला जर सिक्स करायचं आहे सिक्स करायचं आहे तर सिक्स काय करेल मी हा फाईव्ह आणि हा वन एकत्र एक आलेल मी हा फाईव्ह आणि हा वन एकत्र एक आलेल मग दोन स्ट्रोक होतील समजा मला इथं सिक्स आणायचं आहे एकत्र सिक्स आणायचं आहे तर मी काय करेल म्हणजे असं करेल का इकडे लक्ष द्या फाईव्ह केला आणि परत वन केला नाही एवढा वेळ नाही घालवायचा आपल्याला ब्रेंड वॉन्ट स्पीड मग आपण याला काय म्हणतो पिंच करतो प्लीज इकडे लक्ष द्या असे बोट करा दोघंजण सर्वजण करा आणि पिंच म्हणजे आपण चिमटी घेतो ना पिंच म्हणजे प्लस सिक्स मायनस सिक्स म्हणजे जर आता ओपन करायचं असेल याला जर मायनस करायचं असेल इकडे लक्ष द्या याला जर मायनस करायचं असेल याला जर दोघांना लांब न्यायचं असेल ला, आपल्याला मायनस सिक्सला म्हणजे आपण काय करू या इथं चिमटी पकडू अशी चिमटी आणि त्या चिमटीला ओपन करू म्हणजे हा काय होईल हा वरती जाईल आणि हा खाली येईल पण या केस मध्ये मला अजून एक सांगायचं तुम्हाला जर असं झालं की आपल्याकडे नाईन उत्तर आहे प्लीज इकडे लक्ष द्या नाईन उत्तर आहे नाईन उत्तर आहे आणि या नाईन मधून मला मायनस सिक्स करायचं आहे मायनस सिक्स करायचं आहे तर मग आपण काय करणार हा फाईव्ह लांब नेणार आणि हा जो बीट आहे लास्टचा आपण काय करणार लांब नेणार मग इथं उत्तर काय दिसेल आपल्याला आन्सर काय दिसेल आन्सर इज द थ्री दिसेल आपल्याला थ्री दिसेल अंडरस्टँड सेम थिंग जर मला माझ्याकडे नाईन आन्सर आहे समजा नाईन आन्सर आहे नाईन आन सर आहे आणि यावशामधून मला मायनस एट करायचा आहे मायनस एट त्यावेळेस हा फाईव्ह आपण काय करू लांब करू आणि हे जे थ्री बीट्स येते थ्री बीट्स हे थ्री बीट हे आपण एकाच वेळेस इथून आणि इथून आपण काय करू लांब करू याला म्हणतो आपण ओपन पिंच म्हणजे त्यावेळेस आपला जो खालचा थंब आहे तो इथं टच होईल आणि इंडेक्स तिथं टच होईल हे वरती जातील आणि हे तिघं खाली येतील अंडरस्टँड मला वाटतं तुम्हाला समजलंय बिकॉज बघा द बॉर्डर जाऊन व्हिज्युअलायझेशन वर आपण साधन असतं शिकणं बेस्ट असतं म्हणून आपण बीट रॉ करणं वगैरे तुम्हाला काल परवा जे का आपण शिकलो होतो त्या पद्धतीने आप आपला थोडाफार अभ्यास झालेला आहे केलाय तुम्ही सर्वांनी मी असं गृहित पडतो म्हणजे इकडे लक्षात सर्वजण माझ्याबरोबर आणि मग आपण ठीक आहे उद्या रविवारची सुट्टी आहे निवांत उठले काय तसं पाऊसच चाललाय अख्ख्या महाराष्ट्रात त्याच्यामुळे टाकला बघा मी काय म्हणता व्हिडिओ बनवला होता ना किट यूज कसं करायचं टाकला आता आता टाकलाय का कुठं ग्रुपला टाकलाय का आपल्या या ग्रुपला थांबा दोन मिनट मला बाहेर निघावं लागेल प्रेझेंटेशन एक मिनिट हा एक जस्ट बघून घ्या ताईंनी आता योग्य ताईंनी जस्ट आवाज नाही येते आवाज नाही येते प्लस टू मायनस टू प्लस युनिट रॉड आणि मग हा आपण जो स्टार्ट करतो हा युनिट आणि हा टेन्स याच दोन रॉड आपल्याला काय करायचं आहे स्टडी करायचा आहे तर मग हा जो युनिट रॉड आहे तर युनिट रॉडवरती मी तुम्हाला सांगितलं आपला उजवा हाताचा थंब हा प्लस वन मायनस वन प्लस टू मायनस टू प्लस थ्री मायनस थ्री प्लस फोर मायनस फोर म्हणजे या खालच्या प्रत्येक बीडची व्हॅल्यू किती आहे वन 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 आणि मग ते फोर एकत्र आले की त्यांची व्हॅल्यू होते फोर आणि मग जो अप्पर बीड आहे हा रॉडच्या वरती रॉडच्या वरती जो अप्पर बीड आहे त्याची व्हॅल्यू आहे फाईव्ह तो काय फोर फिंगरने आपण खाली घेतो फोर फिंगर, फिंगर म्हणजेच इंडेक्स फिंगरने आपण खाली घेतो मग हा झाला फाईव्ह आणि मग हा फाईव्ह झाल्यानंतर त्याच्यात वन हा ऍड केला की असा होतो सिक्स प्लस सिक्स मायनस सिक्स प्लस सेवन मायनस सेवन प्लस एट मायनस एट प्लस नाईन मायनस नाईन हे झाले नाईन जर समजा आता प्लस नाईन आहे आणि मला मायनस सेवन करायचा आहे तर आपण पहिले फाईव्ह आणि मग हे खालचे टू गिड्स डाऊन होतील असे मायनस सेवन होतात प्लस सिक्स करायचा तर हा फाईव्ह आधी होईल आणि मग हा वन होईल झाले सिक्स ओके हा झाला सिक्स सेवन एट अँड नाईन नाईन पर्यंत समजला आता हा आपला राईट हँडचं काम इथं थांबलं आता लेफ्ट लेफ्ट हँड टेन साठी आपण लेफ्ट हँड यूज करतो मग लेफ्ट हँडचे हे टू फिंगर्स टू फिंगर्स कसे करायचे मग टेन ट्वेंटी थर्टी अँड फोर्टी हे झाले फोर्टी आणि मग फिफ्टी साठी मिडल फिंगर प्लस फिफ्टी मायनस फिफ्टी मग या फिफ्टी मध्ये टेन ऍड केले झाले सिक्स्टी परत टेन ऍड केले झाले सेव्हन्टी परत टेन ऍड केले झाले एटी परत टेन ऍड केले नाईन्टी प्लस नाईन्टी मायनस नाईन्टी प्लस सेव्हन्टी मायनस सेव्हन्टी प्लस सिक्स्टी मायनस सिक्स्टी झाले मग हे नाईन्टी हे नाईन हे नाईन्टी नाईन झाल्यानंतर जर मी तुम्हाला सांगितलं मायनस इलेव्हन तर मायनस इलेव्हन साठी या हाताचा थंब आणि या हाताचा फोर फिंगर हे झाले मायनस इलेव्हन अगेन मायनस इलेव्हन झाले मायनस इलेव्हन आता मायनस फिफ्टी फाय सांगितल्यानंतर तुमचा हा इकडचा येतो फोर फिंगर इकडचा येतो मिडल फिंगर हे झाले मायनस फिफ्टी फाय ओके आता उरले किती आपल्याकडे ट्वेंटी टू अगेन मायनस ट्वेंटी टू हे झाले मायनस ट्वेंटी टू जर मी तुम्हाला आता ट्वेल्व प्लस करायला लावले तर आपोआप या हाताचा या बोटाने टेन वरती होईल आणि हे झाले टू मायनस ट्वेल् प्लस फोर्टीन सांगितला प्लस फोर्टीन मायनस फोर्टीन फिफ्टीन सांगितला की या दोघां बोट हे दोघं बोट हा अप्पर बीड खाली येईल आणि पहिले पण आपण टेन्स रॉड पडे बघायचं जे, जेव्हा आपल्याला दोन दो अंकी संख्या येते तेव्हा टेन्स रॉड ची संख्या म्हणजे टेन आणि हा फाय झाला फिफ्टीन मायनस फिफ्टीन ट्वेंटी सिक्स सांगितल्यानंतर हा ट्वेंटी आणि हा सिक्स झाले ट्वेंटी सिक्स नाईन्टी नाईन सांगितले की आपोआप हे नाईन्टी अँड हे नाईन थँक्यू खूपच छान होतो मी कधी बनवला माहित नाही पण तो योग्य वेळेस कामात आला इट्स गुड थिंग थिंगला ओके व्हेरी गुड पण एक अजून याच्यामध्ये थोडस करून देतो फक्त दोन्ही हातांचा वापर जेव्हा आपण थोडस एक्सपर्टीस कडे जातो तेव्हा करायचा थोडस जेव्हा कॉन्फिडन्स येतो तेव्हा करायचा तोपर्यंत छानपैकी राईट हँडचा कारण एकदम ले या लेवलला झिरो लेवलला थोडंसं कन्फ्युजन होऊ नये म्हणून क्लिअर करतो पण ताईनी जी काही आपली स्टँडर्ड डिसिप्लिन आहे फिंगरिंग आणि हाऊ टू हँडल द टूल हाऊ टू फिंगर यूज ऑन द टूल हे जे काही या हेडिंगमध्ये आपण जे काही शिकवतो हो त्याचं तंतोतंत त्यांनी मुलांना समजून सांगितलं आणि दिस इज ऑल थिंग्स आर हे आपल्याला प्रत्येकाला पण Uh, अभिप्रेत असतं की अशा लेवलला जेव्हा आपण काम करतो किंवा ताईंकडे पण फुकट नाही त्यांच्याकडे दोनशे पौणे दोनशे मुलं आहेत uh, गेल्या दोन चार चार महिन्यात कारण दिस इज द थिंग्स ऑल आर क्वालिटी अप्लाय जेव्हा आपण डेडिकेटेड मालेगाव सारख्या शहरामध्ये मा uh, त्यांना पण क्लास सुरू केला त्यांच्याकडे तेव्हा दहा बारा अकरा बारा मुलं होते असं काही नाही पण आज त्यांच्याकडे मला असं वाटतं पौणे दोनशे दोनशे मुलं तरी असतील माहित नाही मला पण माहीत नाही त्यांचं कधीतरी जेव्हा काही बोलणं होतं किंवा पण एक इम्पॉर्टंट काय की डेडिकेटेड करावा लागेल कारण एकशे जेव्हा सारख्या विषयासाठी पण आपण दीडशे दोनशे मुलं शिकवतो तेव्हा डेडिकेटेड तेवढ श्रम तेवढी मेहनत लागते एवढे मुलांना सांभाळणं म्हणजे दिस इज अ नॉट जोक इट्स गुड थिंग आणि म्हणून त्यांनी छान योग्य वेळेस लगेच व्हिडिओ आपल्याला कामात पण आला सो थँक्यू एकविता सो क्लिअर तर ही जी थेरी त्यांनी समजून सांगितली ती आपल्याला थिरी मेंटल अरिथमेटिक मध्ये अप्लाय करायची कशी इकडे लक्ष द्या माझ्याकडे बघा सर्वजण पहिले ओके एक जस्ट उदाहरण म्हणून सांगतो या हाताचं काम असतं सध्या तरी इकडे लक्ष द्या हे जे तीन बोट असतात हे पण आपण नंतर बघू हे जे तीन बोट असतात या तीन बोटांनी आपल्याला टूल होल्ड करायचं असतं आणि हे दोन बोट योग्यता ताईंनी दाखवले पण आपण थोडासा ऍडव्हान्स लेवलला गेल्यावर ले याचा म्हणजे थोडस मॅच्युरिटी आल्यानंतर थोडासा विचार करू कारण हे दोन बोट जे आहेत ना हे दोन बोट म्हणजे बघा हा लगेच इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर हे दोन बोट आपल्याला टेन्स रॉडवर कधी हंड्रेडच्या रॉडवर कधी थाउजंडच्या रॉडवर यांच्या प्लेसेस बदलत राहतात ते आपण बघू जसं जसं मॅच्युरिटी तसं पण आता सध्या या हाताचं जे काम आहे या हाताचं काम मी असं नेहमी सांगत असतो की समजा तुम्हाला कथ्थक करायचंय किंवा तुम्हाला डान्स करायचंय किती मस्ती करत असले मुलं आणि मुलं करतात हे तुम्हाला स्कूलमध्ये तुम्हाला क्लासमध्ये लक्षात येईल प्रचंड हालचाली असतात प्रचंड व्हायब्रेशन असतात आणि त्यांचे कायम टूल हालत असतं म्हणून या हाताने टूल कंट्रोल करणं प्रॉपर होल्ड करणं आणि या हाताने त्यांचं मुवमेंट करणं कारण उदाहरणार्थ तुमच्याकडे फोर आन्सर असलं आणि मुलांच्या मस्तीमध्ये तो फाईव्हचा वरचा बीट नुसता थोडासा टच जरी झाला तरी आन्सर चुकलं ना तुमचं जर फोर असेल आणि मुलांच्या मस्तीमध्ये किंवा त्यांच्या हालचालीमध्ये तो पाच टच झाला तर एकाचा आन्सर फोर येतं एकाचा आन्सर नाईन येतं मग पुन्हा परत मुलं म्हणतात नाही मॅम मी तर बरोबर केलं माझं नाही आलं मग त्याला सांगावं लागतं बाळा पुन्हा परत एकदा कर पुन्हा परत एकदा केल्यावर तो म्हणतो नाही मॅम आता फोर आलं एक सांगण्याचा उद्देश असा आहे की कॉन्सन्ट्रेशन हालचाल एकाग्रता या सगळ्या गोष्टी याच्यावर आहेत तर थोडासा आपण एक एक सब्जेक्ट राहून गेला होता थोडंसं करू आणि हाय वेळ आपल्याकडे दहा मिनिटं देऊ दहा मिनिटात जेवढी प्रॅक्टिस होईल तेवढं करू सर्वजण प्लीज इकडे लक्ष द्या हे बघा टू अगेन प्लस टू मायनस थ्री म्हणजे फोर होतं आन्सर बघा टू आणि टू फोर झालं होतं त्या फोरमधून मी, मी मायनस थ्री केला म्हणजे इंडेक्स डाऊन केला आणि माझ्याकडे आता आन्सर आहे मी मायनस थ्री केला म्हणजे माझ्याकडे आन्सर वन आहे एक बीट माझा आन्सर लागला टर्च प्लस फाईव्ह आता वरचा मी फाईव्ह टच केला आणि परत मी आता प्लस टू केला पहिले वन होता त्याच्यामध्ये प्लस फाईव्ह केला तर सिक्स झालं होतं आणि मी आता प्लस टू केले तर तो सिक्स मी नंबर सिस्टम स्कूलची नाही बघत आहे परत एकदा सांगतो योग्य ताई म्हणजे योग्यता आहे ताई ज्या जुनिअर ताई की मी स्कूलमध्ये सिक्स प्लस टू एट नाही बघते मी काय बघतो इकडे लक्ष द्या ब्रेंट वॉन्ट ऍक्शन ब्रेंट वॉन्ट फिगर ब्रेंट वॉन्ट पिक्चर तर मी पिक्चर बघतोय मी लॉजिक नाही लावत आहे मॅथमेटिकचं मी काय करतोय तो सिक्स आहे त्या सिक्समध्ये माझा दोनचा फिगर ऍड झाली म्हणजे दोन बीट्स ऍड झाल्या आणि मी फोटो बघतोय काय बघतोय मी फोटो बघतोय परत क्लिअर करतो नाही तर आपण काय लॉजिक लावतो फाईव्ह आणि परत हे फोर जवळ नेले आपण मुवमेंट आपण फोटो बघतच नाही आपण लॉजिक लावतोय स्कूलचा हा फाईव्ह प्लस फोर नाईन होतात ना कारण आपण हुशारच येत ना कारण आपलं एज वेगळ्या लेव्हलला आहे लक्षात आलं मला काय म्हणायचंय आता नाईन झालं समजा आन्सर आणि याच्यात मायनस सिक्स म्हणायचंय हा तर काय आन्सर तरी राहणारच रा आहे पण आपल्याला तसं नाही बघायचंय त्या स्कूलच्या लॉजिकने आपल्याला बघायचंय नाईन आता या नाईन मधून मायनस सिक्स वरचा फाईव्ह आणि त्या सर्वात खालचा बीट असा लांब जातोय लांब जातोय आणि तिथं ती तीनचा फोटो दिसला पाहिजे फोटो दिसला पाहिजे कोडिंग अँड डी कोडिंग हे जे मी तुम्हाला सांगितलं होतं ते इम्पॉर्टंट आहे ट्राय करून बघू सर्वजण एकदम शांतपणे पाठी जा सरळ डोळे बंद ठेवा लागल्यास मी सांगतो तुम्हाला मी जसं सांगतो तसं डोळे लावून शांतपणे विश्वासाने शांतपणे डोळे बंद करा प्रामाणिकपणे एकदम प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे मी सांगितलं ना म्हटल्यावर प्रामाणिकपणे डोळे बंद करा प्रामाणिकपणे ते दोन बोट जे काय तुमची पेन्सिल पेन पेंसी जी मुवमेंट होती ती मस्त पैकी हवेतल्या हवेत धरून ठेवा ते बोट का त्या बोट मी जसं सांगेल तसे ऍक्शन तुम्हाला करावे लागेल ओके सेट द झिरो परत एकदा बघून घ्या सेट द झिरोची जी सांगितलीच नाही इकडं लक्षात से सेट द झिरो म्हणजे हे दोन बोट जवळ घ्यायचे आणि असं लेफ्ट टू राईट राईट टू लेफ्ट जस्ट फिरवायचे म्हणजे काय होतं त्याच्याने सर्वे फिंग सर्वे बीट्स असे आन्सर लाईन पेक्षा काय जातात लांब जातात लांब जातात लक्षात आहे तुम्हाला लांब जातात

म्हणजे वरचा फाईव्ह आणि खालचे तीन आता तुम्हाला एट चा फोटो दिसतोय फोटो दिसतोय एटचा या एट मधून आपल्याला मायनस सिक्स करायचा म्हणजे ओपन पिंच करायची आपल्याला म्हणून तो वरचा फाईव्ह आणि त्या एट मधला खालचा बीट असा आपण मायनस सिक्स केला म्हणजेच आता आपल्याला आन्सर दिसतंय फक्त टू दोन बीट आन्सर लाईनला टच दिसत दिसतायत तुम्हाला सर्वांना आता प्लस सेवन करायचं आपल्याला मग खाली दोन बीट आहेत आणि वरचा एक फाईव्ह आहे कारण ऑलरेडी दोन टू आन्सर आहे आणि म्हणून खाली दोन बीट आहेत आणि वरती एक फाईव्ह आहे त्यांना आपल्याला क्लोज पिंच करायचे म्हणजे आन्सर लाईन जवळ आणायचे आणि टोटल आन्सरचा जो फोटो दिसतोय तो आपल्याला दिसतोय नाईन दिसतोय टोटल नाईन दिसतोय नाईन आता मी तुम्हाला प्लस ट्वेंटी मी जसं सांगेल तसं सा करा घाई नका करू प्लस ट्वेंटी करायचं आहे म्हणून जी जो हाताची पोझिशन आहे ती जस्ट डाव्या डोळ्याकडे थोडीशी शिफ्ट करायची तो जो हात होता ना आपल्या उजव्या डोळ्यावर किंवा सेंटरला तो जस्ट हात डाव्या हाताकडे शिफ्ट करायचा तो हाताची पोझिशन आणि जस्ट थमअपने प्लस ट्वेंटी करायचे थमअपच करायचं याच्यामध्ये प्लस ट्वेंटी आता तुम्हाला टेनच्या रॉडवर ट्वेंटी म्हणजे दोन बीट्स आन्सरला दिसत आहेत आणि युनिट रोडवर नाईन बीट्स म्हणजे वरचा फाईव्ह आणि खालचे फोर या आन्सर लाईनला टच दिसतय आणि तुम्हाला सर्वांना आन्सर दिसतंय ट्वेंटी नाईन दिसतय ओपन युअर आईस ओपन युअर आईस एव्हरी वन ओपन युअर आईस ओपन युअर आईस, आईस जी स्टोरी सांगत होतो जी ऍक्शन सांगत होतो प्रामाणिकपणे सर्वांना आपल्याला वेळ नाही विचारण्यासाठी पण दिसलं असेल प्रामाणिकपणे तरच हो म्हणा काही चिटिंग करायची ब्रेनशी दिसलं असेल तर हो रे बाबा दिसलं होतं नाही दिसलं असेल तर त्याच्यावर पण काम करू आपण बरोबर ना की मी जे तुम्हाला सूचना देत होतो त्या सूचनांप्रमाणे तुम्ही ऐकत होता त्याप्रमाणे तुम्ही ऍक्शन करत होतात दिसलं असेल अशी अपेक्षा करतो दिसलंय सर्वांना कोणाला नाही दिसलं मला त्यांनी पण हातवरती करा बरं त्यांचाच हातवरती होत्या म्हणजे मला कळेल की कोणाला नाही दिसलं रेणुका कुलकर्णी म्हणजे माझी मराठी नाही समजली का तुम्हाला मुझे मराठी नाही समजत म्हणून नाही दिसलं की कसं सर जीवनी दिखा क्या तो बोलते हैं 10 का नहीं दिखा 9 दिखा, दिखा ठीक है ना कोई प्रॉब्लम नहीं वो अच्छा किया आपने जो भी जो भी ऑनेस्टली बताया गुड थिंग्स मुझे लगा कि मेरा मराठी जो भी एक्सप्लेनेशन है वो आपको समझ में समझती है. ओके सर मेरी है. ओके काम काय म्हणतात काय म्हणतात परत सर करना नहीं करनानी कर्नाली मतलब सिंधी कर्नानी कर्नानी है आपका हाँ मी मी ते रेणुका कुलकर्णी मी ते कुलकर्णी हाँ मी ते मी पुढे वाचत पण नाही ते जस्ट इमॅजिनेशन मी मला वाटलं कुलकर्णीच कुल आहेत काय <laughs> <गये> काय तुम्ही ठीक <laughs> आहे कर्णा कर्नानी okay, आहे ओके अंडरस्टँड आता आता अभि बोलूंगा लेकिन मी म्हटलं कुलकर्णी असाल रेणुका कुलकर्णी असेल मी असं समजून चालत ओके ओके कुठून आहेत तुम्ही कुठून आहेत तुम्ही मराठी समजते ना मी बोलतो ते हा 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 मी आयराणी पण बोलतो बरं का मध्ये मध्ये क्लास मध्ये आयराणी समजते ना मग ते आमच्या योग्य दाईंकडे क्लास लावा लागेल तुम्हाला <laughs> <सकते। laughs> ठीक आहे ठीक आहे ओके रेडी फॉर द कॅल्क्युलेशन हा प्रामाणिकपणे आपण आता मी मदत करेल तुम्हाला एक एक कॅल्क्युलेशन दोन कॅल्क्युलेशन करून बघू सर्वजण डोळे बंद ठेवा काही प्रॉब्लेम नाही ओपन ठेवले तरी चालतील तुम्हाला काही असेल पण कॉन्फिडंटली आपल्या मनावर कॉन्सन्ट्रेशन येण्यासाठी सुरुवातीला गरज असते नंतर काही नाही मुलं डोळे ओपन ठेवून फटाफट फटाफट करतात काही काळजी नका करू ओके फोर थम अप माइनस वन इंडेक्स डाऊन इंडेक्स डाऊन बोललो तो मी इंडेक्स डाऊन करा रॉंग प्रोग्रामिंग नका करू इंडेक्स डाऊन म्हणजे प्लस फोर साठी थम अप आणि मायनस वन साठी इंडेक्स डाऊन इंडेक्स फिंगर म्हणजे थम वरचा बोट असा डाऊन झाला पाहिजे बघून घ्या मी कसा डाऊन करतो सुरुवातीला आहे ना टक 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 असं करतात युट्यूबवर तुम्ही कुठेतरी बघितलं तर तुम्हाला मुलांचे अशा 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 ऍक्शन बघायला भेटतील अशा 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 ऍक्शन भेटायला भेटतात आपल्या पण क्लासमध्ये मी उद्या मी तुम्हाला दाखवायला लागले आपले पण मुलं करतात असं नाही पण आपण अजून बिग्नर आहोत ना म्हणून पहिले स्ट्रोक तर सेट करून घेऊ म्हणजे प्लस फोर मायनस टू थोडासा प्रामाणिकपणे स्ट्रोक होऊ द्या ना ते असा कंजूशी करू नका काहीतरी अशा जागच्या जागी करतात नाही प्लस फोर मायनस फोर प्लस फाईव्ह मायनस फाईव्ह होऊ द्या ना रेल्वेचा असा खटके पडू द्या ना, ना, जा ना ते म्हणतो ना आपण ये पटरीस आहे ये रेल्वे म्हणजे तिथं सिग्नल येऊ द्या ना त्याला असं एक साध्या भाषेत सांगत रेडी फॉर द कॅल्क्युलेशन सेट द झिरो ओके प्लस वन थम अप प्लस टू थम अप म्हणजे त्या वन मध्ये परत प्लस टू केला आपण आन्सर थ्री झालंय बघा थ्री बीट दिसत आहेत तुम्हाला प्लस फाईव्ह इंडेक्स डाऊन मायनस सिक्स ओपन पिंच प्लस सिक्स क्लोज पिंच मायनस फाईव इंडेक्स अप द so आन्सर mm -hmm. बोटांवर दाखवावर मला काय काय आन्सर दिसलं तुम्हाला सिम्पल होत ना उजव्या हातावर दाखवलं पाहिजे ते आन्सर आपल्याला उजव्या हातावर दाखवलं पाहिजे आन्सर काय दिसलं ते उजव्या हातावर दाखवलं पाहिजे पूर्ण ताई उजव्या हातावर जे दिसलं असेल ते हा ठीक आहे जे दिसलं असेल ते सो so वंडरफुल जवळजवळ तुम्हाला दिसलं यार म्हणजे मला काय म्हणायचं की एक सिद्धी आहे हे बघा मेंटल अरिथमेटिक मेटे सिद्धता सिद्धता शिद्धता, शिद्धता प्राप्त करणे म्हणजे आपण व्हिज्युअलायझेशन म्हणतो नेमकं व्हिज्युअलायझेशन काय इमॅजिनेशन काय म्हणजे आपल्या समोर काहीच नाही हो नथिंग इज पण आपण द्वारे इमॅजिनेशन करतोय हा क्रिएटिव्हिटीचा एक पार्ट आहे म्हणजे ब्रेनची एक्सरसाइजचा एक पार्ट आहे माझ्या समोर काहीच नाही नथिंग इल्स पण मी व्हिज्युअलाइज करून इमॅजिनेशन करतोय की असं काहीतरी मुवमेंट होतंय आणि मला आभासी चित्र तयार होत आहे आणि मग आपण असं म्हटलं जातो की या जगामध्ये जे जे निर्माण होतं इकडं लक्ष द्या जे जे निर्माण होतं ते आधी ब्ल्यू प्रिंट वर येतं आणि ब्ल्यू प्रिंटच्या आधी कोणाच्या तरी विचारांमध्ये येतं इकडं लक्ष द्या मला काय म्हणायचंय या जगामध्ये जे 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 काही निर्माण होतं जगामध्ये ते जगामध्ये निर्माण होण्याच्या आधी ब्ल्यू प्रिंटवर येतं आणि त्या ब्ल्यू प्रिंट वर येण्याच्या आधी कोणाच्या तरी विचारांमध्ये किंवा मनामध्ये येत म्हणजेच याला म्हणतात की या जगामध्ये जर तुम्हाला काही नवनिर्माण करायचं असेल तर तुम्हाला आधी विचार आले पाहिजे विचार आले तर ते कुठेतरी लिहून ठेवले पाहिजे विचार आले तर ते कोणाला तरी व्यक्त करता आले पाहिजे विचार आले तर त्यांची दखल घेतली गेली पाहिजे विचार आले तर त्यांना पुन्हा पुन्हा परत रिपीट करता आले पाहिजे आणि जेव्हा विचार रिपीट होतात तेव्हा ते, ते कृतीत येतात आणि कृतीत आल्यानंतर असं म्हणतात की आपला ॲटिट्यूड बिहेवियर असा, असा हा पार्ट ऑफ द पुन्हा परत खूप सारा लेक्चर येतात ऍटिट्यूड काय असतं बिहेवियर काय असतं सबकॉन्शियस माइंड काय असतं कॉन्शियस माइंड काय असतं हा सर्व लाईफ पार्टचा पार्ट आहे लाईफ पार्ट मध्ये कधीतरी शिकत राहू आपण म्हणून चांगले विचार येणं आणि थोडस कॅल्क्युलेशन थोडेसे लेट झाले तरी चालेल सविता ताई पण पर पुन्हा परत सांगेल साठ हजार विचार दिवसभरातून येतात आणि असं ज्यांनी माइंड सायन्सवर अभ्यास केलाय ते लोक म्हणतात याच्यातले नव्याण्णव टक्के विचार हे बिनकामाचे असतात एक विचार बिनकामाचा आला का त्याला क्लिअरिफाय करण्यासाठी पुढचे हजार विचार असतात एक खोट बोललं की ते खोटं क्लिअर करण्यासाठी पुढचे अजून पाच हजार विचार येतात करून बघा पण खरं बोललं माणूस विसरून जातो यार व्यक्त झालो रिक्त झालो मोकळा झालो आणि परत साऱ्या गावभर बोमट्या मारतो आपण आहे ना आपण वेगळ्याच प्राणी आहोत आपण खरंच बोलतो साऱ्या गावभर सांगतो मी ना मी खरंच बोलते आणि जर खोटं बोलले ना तर ते पचवण्यासाठी किंवा ते ते परत लीक होणे त्याच्यासाठी परत अजून पाच हजार विचार आले साहेबांना कळलं तर काय पोरांना कळलं तर काय पोरं का सांगून देतील साहेबांना का साहेब पोरांना सांगून देतील म्हणजे सांगतो मी घरातल्या घरात आपण म्हणतो ना एखादा आपल्याला गुपित आपण ठेवण्याचा प्रयत्न करतो तर हे असं एक विचारांचा सायन्स असतं तर म्हणून चांगले विचार आले तर येण ताई बी नोटेड ऑन द गुड नोटबुक अँड नोटेड ऑन द गुड पेपर अँड पेस्ट ऑन द फ्रंट चांगले विचार आले तर ते भिंतीवर चिपकोवा आणि ते पुन्हा पुन्हा बघा की बाबा तुला काहीतरी असं विचार आला होता की तो तुला सत्यात येण्यासाठी पुन्हा परत ते विचार काय करतात माहिती ग भिंतीवर चिपको ते म्हणतात नुसते विचार नको लिहू राजा दुसरं सबकॉन्शियस काय माइंड म्हणत माहिती ग राजा इतरांसारखं फक्त बडाया नको मारू विचार नको करू उद्या सकाळी उठ ते पुन्हा परत वाच आणि कृतित कर कृतित आण म्हणून ते विचार पुट ऑन द फ्रंट वॉल अँड पुट ऑन द गुड नोटबुक गुड गुड नोटबुक म्हणजे याच्यासाठी की जी लाँग टाईम आपल्याबरोबर राहील तिचं आपण आठवड्यातून कधीतरी रिव्हिजन करतो आणि मग बघू शकतो की मागच्या महिन्यात काय ठरवलं होतं मी मागच्या आठवड्यात था काय ठरवलं होतं था, मागच्या वर्षी काय ठरवलं होतं था, जस्ट लुक इट अँड गो फॉरवर्ड अँड डू द ॲक्शन प्लान डू चेक ॲक्ट इंडस्ट्रीमध्ये असं हे सर्व एक तंत्र असतं त्याच्यातला एक हा एक पार्ट आहे पण नो प्रॉब्लेम बोलणं खूप बडबड बडबड बोलणं झालं एक पाच कॅल्क्युलेशन कधीतरी करून जाऊ ताई म्हणतील बाबा कॅल्क्युलेशन झाले असं पुन्हा इथं जातो इकडे लक्षात सर्वजण दहा तरी करू आपण चला दहा हा ए पार्ट करू मी हे लगेच तुम्हाला ग्रुपमध्ये टाकेल बी तुम्ही करा काय करा माहिती का वन टू थ्री फोर करा कालचं सारखं वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन लिहा बरं सिक्स सेवन एट आणि नाईन करा आणि टेन दहा तरी करू आणि दहासाठी पाच मिनटं घेऊ आपण सर्वजण ओके सो नाऊ युअर टाईम विल बी स्टार्ट पाच मिनटात संपेल आणि बघूया प्लीज एव्हरी वन पहिले दहा कॅल्क्युलेशन I'm going to it शिल्पा ताई फिंगर्स वर करतायत ना अपॅगसिस्टमने फिंगर्स वर करतायत ना तुम्ही ताई फिंगर्स वर कॅल्क्युलेशन करतायत ना म्हटलं अपॅकस सिस्टम ने ओके हो, ओके हो. हो, okay, okay. सेकंड एक्झाम्पल वेगळं आहे का काही ठीक आहे ना बघू ना आपण डाऊट असेल तर बघू ना नाही आलं तर नाही आलं करून तर बघा बघूया मला पण नाही माहिती बघूया करू झालं तर झालं नाही झालं तर आपण चेक चेक इट नो प्रॉब्लेम Yes mm Okay. -hmm. कदाचित आपल्याला था मीटिंग थांबली तर था पुन्हा परत एक दोन तीन मिनटं आपण बोलण्यासाठी बोलण्यासाठी भेटूया कोणाचं झालेत का कोणी सांगेल का टेन सर फक्त सेक्शन सोडवायचं आहे ना हा ठीक आहे आजच्या साठी टार्गेट आहे आपलं एक्झॉस्ट झालंय सर ओके ओके झालंय सर ओके ओके ठीक आहे ना मग थांबूया जस्ट काय होईल आपली मीटिंग पण थांबेल म्हणून आपण क्लोजिंग साठी लगेच एक जॉईन करू मला वाटतं था जोपर्यंत मीटिंग संपत नाही तोपर्यंत प्रॅक्टिस करा मीटिंग झाली का एक फक्त चेक करण्यासाठी आपण आन्सर चेक करण्यासाठी भेटूया मीटिंग थांबत नाही तोपर्यंत बरं अजून एखाद दोन मिनटं बाकी मला वाटतं